नमस्कार, शालिनी प्लसच्या कृषी मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. कृषी मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेऊयात आपल्या परिसरातील कृषी यशोगाथा आणि कृषी बातम्यांचा आढावा. सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. आधुनिक शेतीच्या सहाय्याने अनेक अडचणींवरती मात करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेताना दिसतोय. सेडनेटद्वारे सुद्धा भरघोस पीक आपण घेऊ शकतो आणि हे सिद्ध करून दाखवलं आहे इंदापूर तालुक्यातील तानाजी सिंगाडे या शेतकऱ्याने. चला तर मग पाहूया तानाजी सिंगाडे यांची कृषी यशोगाथा. इंदापूर तालुक्यातील तानाजी शिंगाडे यांच्याकडे वडिलोपार्जित 16 एकर एवढी शेती आहे. पहिल्यापासूनच त्यांचं कुटुंब शेती हाच व्यवसाय करत असे. त्यांनीही तो वारसा जपला आणि तेही आता शेतीच करतात. यापूर्वी त्यांनी शेतामध्ये डाळिंबाची लागवड केली होती, मात्र ही बाग रोगराईने ग्रासली गेली आणि त्यामुळेच त्यावेळी म्हणावे तसे त्यांना उत्पन्न मिळाले नाही. यानंतर बराच अभ्यास केल्यानंतर शिंगाडे यांनी आधुनिक शेतीचा म्हणजेच शेडनेट शेती करण्याचा मार्ग निवडला. अनेक ठिकाणची शेडनेटची पाहणी करून त्यांनी अखेर 40 गुंठ्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेडनेटची उभारणी केली. यासाठी त्यांना 12 लाख रुपयांचा खर्च आला. या उभारणी व्यतिरिक्त बेड तयार करणे, आवश्यक माती आणणे आदी कामांना वेगळा खर्च लागला आहे. हे शेडनेट 40 गुंठ्यात उभारले असून 52x76 फूट 4 मीटर उंचीचे बांधून तयार करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी बेड तयार करण्याचे काम हाती घेतले. बेड हा शेडनेट शेतीचा आत्मा असतो, त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे उत्कृष्ट बेड निर्मितीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक नेट हाऊसमध्ये लाल माती आणि गावरान खत वापरून त्यामध्ये फोरेट मिसळून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर ट्रायकोडर्मा मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट आणि कुशल मनुष्यबळाचा उपयोग करून बेड तयार करण्यात आला. प्रत्येक बेडची रुंदी ही 1 मीटर, लांबी 38 मीटर आणि उंची 45 सेंटीमीटर, तर 2 बेडमधील अंतर 45 सेंटीमीटर ठेवण्यात आले आहे. पहिल्यांदा आम्ही अगोदर ओपन पिकं घेत होतो. आमचे वडिलोपार्जित जे ओपनची पिकं घेत होते अगोदर, त्यात काही जास्त उत्पन्न भेटत नव्हतं किंवा रोगराई जास्त होते ओपनला. नंतर मग मी सेडनेट करायचं डोक्यात विचारल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सेडनेट पाहिलं. अगदी यूट्यूबवर ह्याच्यावर मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभव बघितले मी. नंतर मग सेडनेट करायचं ठरवलं. ठरवत असताना ह्याचा खर्च पण भरपूर आहे आणि मला कृषी सहाय्यकांना भेटलो मी. नंतर ह्याचं ज्या स्कीममध्ये होतं सेडनेट त्यांना मी चौकशी केली. त्यानंतर मी शासनाकडून सबसिडी भेटली मला ह्याची आणि मी बँक लोन बाकीचं केलं. असं मिळून मला पहिल्या वर्षी मी पिकात चांगलं पैसे झाले. शिंगाडे यांनी पुण्याहून 64,000 रुपये किमतीचे बियाणे विकत घेतले. बियाणे महाग असल्याने घरच्या लोकांनीच त्यांना शेतामध्ये लागवडीसाठी मदत केली. या लागवडीमध्ये पेरलेले सगळी रोपं उत्तम प्रकारे उगवली. यंदाच्या हंगामात शिंगाडे यांनी 40 गुंठा शेडनेटमध्ये काकडीची लागवड अगदी सरळ पद्धतीने केली. 2 बियाणांमध्ये 2 फूट आणि 2 ओळींमध्ये 1.5 फूट अंतर ठेवून भरपूर झाडे या जागेमध्ये व्यवस्थित बसली. 2 ओळींमध्ये ठिबकची लॅटरल पसरवण्यात आली आहे. ड्रिपद्वारा गरजेप्रमाणे विद्राव्य खते सुद्धा देण्यात आली आहेत. काकडीची जसजशी वाढ झाली तसतसे वेल जाळीमध्ये आणि दोरीच्या सहाय्याने वर बांधण्यात आले. शेवटी शेवटी वेलाची उंची 15 फूट पर्यंत होते. त्याप्रमाणेच जाळ्या लावून ठेवल्या होत्या. लागणीनंतर 35व्या दिवशी तोडणी सुरू झाली. यामधून 1 दिवसाआड 1.5 ते 2 टन माल निघतोय आणि हा माल मुंबईला बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवला जातोय. लेबरच्या सहाय्याने 20-20 किलोच्या पिशव्या करून अत्यंत काळजीपूर्वक मुंबईच्या मार्केटमध्ये हा माल नेला जातोय. सध्या काकडीला 18 ते 20 रुपये किलोचा दर मिळतोय. काकडीच्या या पिकामध्ये तोडणीतील मशागत ही वेळेवर होत असल्याने पिकंही जोमात आली आहेत. आत्तापर्यंत त्यांना 21 टन उत्पादन मिळाले असून 4 लाख रुपये मिळाले आहेत.
त्यांनी अजून पुढील 3 महिने 20 ते 22 टन माल निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाव जर असाच राहिला तर त्यांना संपूर्ण खर्च वजा जाता या काकडी पिकामध्ये 5 ते 5.5 लाख उत्पन्न निव्वळ नफा मिळणार असल्याचे तानाजी शिंगाडे सांगतायत. मी काकडीचं लागण केली, काकडी लागण करायच्या अगोदर मी बेड तयार केले, खत त्यात भरले, नंतर मी मल्चिंग टाकला, रोपं लावून घेतली. रोपं एवढी महागायची असल्यामुळं स्वतः मी लागण करून घेतली आणि बेट टोपून घेतलं चांगला फायदा भेटतो. रोपं तयार करण्यापेक्षा बेचे लागवड चांगली साधते आणि नंतर मग मी सपोर्ट जाळी लावली त्याला बांधण्यासाठी आणि आता वेल चांगली उंची झालेली आहे. 7व्या ते 8व्या तोड्यातून मला 18 ते 20 टन माल निघाला आतापर्यंत आणि मार्केट मी पुण्याला आणि मुंबईला पाठवतो आणि रेट 18 ते 20 रुपये सरासरी भेटलेले आहेत. आतापर्यंत मला 3 ते 3.5 लाख रुपये भेटले. मला आणखी 20 ते 22 टन 20 ते 25 टन माल निघणार असं अपेक्षा आहे. आणखी 3 ते 3.5 लाख रुपये भेटते नी असं मला 7 लाख रुपये भेटते नी खर्च वजा जाता मला 5 ते 5.5 लाख रुपये भेटून जाते. तानाजी शिंगाडे या शेतकऱ्याला त्यांची पत्नी मनीषा शिंगाडे यांची मोलाची साथ लाभली आहे. तानाजी यांच्या अनुपस्थितीत मनीषा शिंगाडे या स्वतः ट्रॅक्टर चालवतात. मजुरांना कामावर घेऊन जाण्याचे कामही त्याच करतात. यातून महिला देखील पुरुषांबरोबरीने काम करू शकतात हेच त्यांनी दाखवून दिलं. शेती करत असताना शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण आणि माती परीक्षण करणं फार महत्त्वाचे विषय राहिला आता आणि सेंद्रिय रासायनिक खताचा कमी वापर करून सेंद्रिय खताचा जास्त वापर करता शेणखत तुमचं बाकी कंपोस्ट खत असेल किंवा काय बाकीच्या खतांचा वापर करून जेवढा जमिनीचा पोत वाढवता येईल तेवढं वाढवा कारण सेंद्रिय खताने रासायनिक खताने तुमचं जमिनी नापीक व्हायला लागले आहे आणि कालांतराने ह्या जमिनी नष्ट होत चालल्या आहेत. भविष्यात ह्या जमीन टिकवणं गरजेचं आहे. सध्या सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला रस्त्यावरून जाताना अनेक वेळा सामना करावा लागतो तो दाट धुक्याचा. मात्र हे धुके माणसाला बरंच काही शिकवून जाते. जीवनामध्ये रस्ता दिसत नसेल तर दूरचं बघण्याऐवजी एक एक पाऊल पुढे टाकत मार्गक्रमण करावे लागते असाच विचार करत विलास थोरात या शेतकऱ्याने म्हैस पालनातून आपली प्रगती साधली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी विलास थोरात यांनी एका व्यवसायाला सुरुवात केली आणि ती एका कापड दुकानापासून. वडिलांचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय होता मात्र तो न करता त्यांनी स्वतःचे एक कापड दुकान टाकले. यामध्ये त्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यावेळी दुष्काळाची मोठी परिस्थिती देखील निर्माण झाली होती. परंतु याही परिस्थितीत खचून न जाता त्यांनी नवीन व्यवसाय टाकण्याचे ठरवले. कृषी क्षेत्रामध्ये लागणारे सर्व अवजारे तसेच ठिबक सिंचनासाठी लागणारे पाईप याचे दुकान त्यांनी सुरू केले. मात्र याही वेळी दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे त्यांना मोठा फटका बसला.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नच होत नसल्याने पैसा कुठून येणार, त्यामुळे नवीन पिकासाठी खरेदीही कोणी करत नव्हतं। अशा परिस्थितीत हा व्यवसाय देखील अपयशी ठरू लागला। मात्र याही अपयशानंतर हार न मानता विलास पुन्हा जोमाने उभे राहिले। त्यात जोमाने एक नवीन जोडधंद्याला त्यांनी सुरुवात केली। कृषीचे दुकान सुरू ठेवून त्यांनी 3 ते 4 म्हशी विकत घेतल्या। त्याबरोबरच त्यांनी एक रेडा सुद्धा विकत घेतला। म्हशींच्या जोडीने पाळलेल्या रेड्याच्या वापराने आर्थिक उत्पन्नाचा आलेख त्यांचा वाढतच गेला। विलास यांनी आपल्या रेड्याचे नाव अर्जुन असे ठेवले। हा रेडा त्यांनी विकत घेतला आणि इतर म्हशी पाळणाऱ्या लोकांना ते याचा फायदा करून देतात। ते इतर म्हशी पाळणाऱ्या लोकांना म्हशी गाभण होण्यासाठी हा रेडा देतात आणि याचा त्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळतो। विलास रेड्याची अगदी कुटुंबातील माणसासारखी काळजी घेतात। त्याला रोज सकाळी 5 ते 6 अंडे खायला देतात, त्याचप्रमाणे सायंकाळी सुद्धा 5 ते 6 अंडे त्याला जेवणात देतात। त्याची रोज सकाळी आंघोळ घालतात, तसेच वेळेवर औषधोपचार सुद्धा ते करतात। खरं तर रेडा हीच त्यांच्या आर्थिक प्रगतीची उत्तम बाजू आहे। हा जो अर्जुन आहे हा एकदम गरीब आहे आणि याचं जे खाद्य दररोजचं खाद्य सकाळी 5 अंडे आणि 1 लिटर दूध, संध्याकाळी त्याला 2 लिटर दूध पाहिजेत। आणि याची जवळपास कमाई महिन्याला माझ्या ना 22 ते 23 हजार रुपये, मी याला आणून जवळपास 4-1 महिने झाले, 4 महिने माझ्या ना महिन्याला 22 ते 23 रुपये कमाई देऊन लावली। मी आणला होता 5000 हजारात, पण आज त्याचं जरा चांगलं वाटलं मला। महिन्याचा खर्च आज सध्या 12 ते 13 हजार रुपये, अंडे दूध सगळं धरून याला ध्यान ठेवण्याचा एक माणूस आहे। यासोबतच ते म्हशींपासून मिळणाऱ्या शेणापासून गांडुळाचा वापर करून खत तयार करतात। हा व्यवसाय सुरू करून त्यांना केवळ 3 ते 4 महिने झाले आहेत। महिन्याला 40 ते 50 हजार रुपये आज त्यांना या व्यवसायातून मिळत आहे। अपयशातून हार न मानता पुन्हा जिद्दीने नव्याने उभे राहून व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करून विकास कशा प्रकारे करता येतो हे त्यांनी दाखवून दिले। युवकांसाठी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी विलास थोरात हे एक प्रेरणा ठरतायत। अशा दुष्काळग्रस्तीमध्ये आपण वरापालन करायला पाहिजेत, कारण वरापालन जर केलं, आता आपण मी वगार घेतली होती 7000 ची, मला आणून झाले जवळपास 3-4 महिने, 7 वगारची आज रेट 12-13 हजार रुपये। ती 3 वर्षात वगारी कमी कमी 70 हजारची, मी 100 वगार आणली होती। आता तसंच हा योगीने अर्जुन आणला मी, तर ह्याचं पण आता उत्पन्न बी चांगलं आहे मला, आणि भविष्यात मला तर विकायची इच्छाच नाही आहे, पण भविष्य तिथे चांगलं आहे। आणि जे शेतकरी लोक आहेत त्यांना असं काहीतरी करायला पाहिजेत, कारण ज्यावेळेस सुशिक्षित बेरोजगार जर असं की करण तर थोडंफार निसर्ग कोपला तरी याच्यात ॲडजस्ट होऊ शकतं। मग याच्यामध्ये जर समजा तुम्ही वरापालन करा किंवा लावणची म्हैस आणा, लावणची म्हैस आणल्यानंतर तुम्ही जर तिला लावून विकलं, तर समजा तुम्ही जर म्हैस घेतली 30 हजाराची, तर ती म्हैस तुमची 3 महिन्यात जर लागेल असली, 10 महिन्यात म्हशी येते, म्हणजे जवळपास 6-7 महिन्यात तिचे पैसे 30 हजाराचे 70 ते 75 हजार जवळपास बनत्या। एका म्हशीला खर्चा तुले असले 12-13 हजार रुपये, एवढा नफा कुठे भेटणार नाही कोणत्याच बिझनेसमध्ये। जर आपल्याजवळ 5 लाख असेल तर गुंतवासाठी असे करण्यासाठी चांगलं आहे। आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे। या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील येथील शेतकरी घेतो। अशाच प्रकारे पारंपरिक शेतीला फाटा देत देगलूर तालुक्यातील झरी गावच्या एका शेतकऱ्याने आपली प्रगती साधली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। देगलूर तालुक्यातील झरी येथे राहणारे हे आहेत संभाजी शिवाजी पाटील। यांनी सन 2010 मध्ये कृषी डिप्लोमा केला आणि त्यानंतर सन 2014 मध्ये डीएड पूर्ण केलं। त्यांना एवढ्या शिक्षणावर सहज नोकरी मिळाली असती, मात्र त्यांनी नोकरीचा पर्याय सोडून शेतीचा पर्याय निवडला। त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे, मात्र ही शेतजमीन काही दिवसांपूर्वी अगदी नापीक होती। गवताची एक काडी सुद्धा येथे उगवत नव्हती, त्यामुळेच ही जमीन जनावरांच्या चरण्याच्याही लायक नव्हती। मात्र आता याच जमिनीवर या शेतकऱ्याने पपई आणि कलिंगडाचे नंदनवन फुलवले आहे। या जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत त्यांनी केली।
अथक परिश्रमानंतर त्यांनी ती जमीन शेतीसाठी योग्य बनवली आणि त्यानंतर पहिल्यांदा त्यावर पपई लावण्याचे काम हाती घेतले. त्यांनी त्या ठिकाणी पपई तैवान 786 ची लागवड केली आहे. प्रथमतः त्यांनी 6x7 म्हणजे लांबी 6 फूट तर रुंदी 7 फूट अंतरावर अशा प्रमाणे 1800 पपयांच्या झाडांची लागवड केली. आतापर्यंत या पपईच्या लागवडीपासून त्यांनी 100 टन वजनाचे पपईचे उत्पन्न घेतले असून या पपईच्या माध्यमातून 8 लाख रुपये एका वर्षात त्यांनी कमवले आहेत. या सदरील उत्पन्नातून 2 लाख रुपये लागवडीचे जाऊन सुद्धा 6 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे. याचबरोबर सध्या 1 हेक्टर जमिनीमध्ये त्यांनी कलिंगडाची लागवड गेल्या महिन्यात केली आहे. या जमिनीमध्ये 16,800 रोपट्यांची लागवड त्यांनी केली असून त्याची लागवडीची लांबी 5 फूट आणि रुंदी 1.25 फूट अंतरावर आहे. पपईपेक्षा कलिंगडामध्ये जास्त उत्पन्न मिळेल असा विश्वास या युवा शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. माझं नाव संभाजी शिवाजीराव झरीकर आहे. माझं शिक्षण ॲग्री झालेले आहे प्लस DED झालेले आहे आणि मी नोकरीला न जाता माझ्या वडिलोपार्टीत जमीन 7 एकर इथं आहे, दुसरीकडे 5 एकर आहे. त्याच्यामध्ये मी नोकरीला न जाता मी शेती करायचं ठरवले आणि त्याच्यामध्ये पपईची लागवड केलेली आहे. पपईची लागवड ही 7x6 या नियोजनानं केलेली आहे आणि पहिलं याला नांगरणी केलं, मग नंतर वखरणी केले, मग रुटर मारल्यावर मग याची रोपाची लावण केली. रोप हे तैवान 786 या कंपनीचं बीज आहे आणि याचं अंतर 6x7 अशा प्रकारे आहे आणि याचं खत व्यवस्थापन 1 दिवसाच्या नंतर असं आहे समजा. आणि पहिलं सुरुवातीला 19-19 हे मायक्रो खत चालू आहे प्लस मॅग्नेशियम, मग नंतर फुलदार झाड वाढण्यासाठी 19-19 वापरलेले आहे, फूल येण्यासाठी 12-61 वापरलेले आहे आणि फळ जाड होण्यासाठी 13-13.045 वाढण्यासाठी वापरलेले आहे आणि 0-52-34 हे गोळी येण्यासाठी आणि 0-50 हे लाल पडण्यासाठी, माल येण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी एवढे खत व्यवस्थापन केलेले आहे. आणि मला याच्यामध्ये सरासरी आत्तापर्यंत वार्षिक उत्पन्न याची लागवड केलेली आहे मी 20 ऑगस्ट 2017 केलेली आहे आणि मला सरासरी 1 ते 6 वर्षामध्ये 8 लाख रुपयाचं इन्कम आलेले आहे. त्याच्यामध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेले आहे, मिनिमम मला 6 लाख रुपये याच्यामध्ये उत्पन्न भेटलेले आहे. त्याच्यामध्ये 1800 बूड आहे टोटली, पूर्ण एकदम छान आहेत. त्याच्यामध्ये भेसळ वगैरे बियाणं काहीच नाही आणि याचं उत्पन्न सर्वात चांगलं आहे. या पपईचे कालावधी संपल्यामुळं पूर्ण हा प्लॉट तोडून आम्ही बाजूला करत आहोत आणि नंतर याच्यामध्ये लगेच दुसरं पीक घ्यायचं आहे. आणि लगेच इथं आम्ही बाजूलाच टरबूज लागवड केलेली आहे आणि माझं नाव आहे संभाजी शिवाजीराव झरीकर, राहणार झरी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. आणि लगेच आम्ही इथं या टरबूज शेतीमध्ये टरबूज लागवड केलेली आहे. 2.5 एकरचा प्लॉट आहे, हे 2.5 एकरचा प्लॉट आहे पूर्ण. याच्यामध्ये मला 5 लाख रुपये खर्च जाऊन 5 लाख रुपये बेनिफिट मिळावं अशी आशा आहे आणि 100% मी काढणार आहे याची शाश्वती मला आहे. याचं हे आहे टरबूज, हे 5x6 अशी लागवड आहे याची आणि पूर्ण खत व्यवस्थापन सुरुवातीला ड्रीपनुसार आहे आणि फिल्टर ड्रीपनुसार याची खत व्यवस्थापन चालू आहे. सांग बरं पडले. ते टरबूज कुठं हे आपलं काय पपई कुठं विकल्या चालले? पपई हे जळगावला चाललेले आहे आणि याची कालावधी संपल्यामुळं पहिलं मी व्यापाऱ्याला गुत्तच देऊन टाकून दिले आणि त्याचे पहिले त्यांनी दूध काढले, मग नंतर त्याची चेरीसाठी हे पपई जळगावला चालली. म्हणलं या पपईचं दूध या कॅनमध्ये साठवलेले आहे, पूर्ण हे कॅन भरले हे मेडिसिनला जात आहे.
कृषिमंत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर कृषी मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पावेत पुढील रिपोर्ट. जर तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, जर तुम्ही पळूही शकत नसाल तर चाला, जर चालूही शकत नसाल तर रांगा, पण तुमच्या ध्येयाकडे तुमची वाटचाल ही अखंड चालूच राहिली पाहिजे. मार्टिन लुथर किंग यांचे हे बोल आपल्याला अगदी आत्मविश्वासाने भरून टाकतात. आणि आत्मविश्वास एखाद्या मनुष्याला उत्तमरित्या घडवतो. आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कन्नड तालुक्यातील आंबादास जगताप हे शेतकरी. पाहूयात त्यांच्याच बद्दलचा हा रिपोर्ट. कन्नड पासून 20 किलोमीटर अंतरावर अंबादास जगताप यांची 5 एकर शेती आहे. सध्या तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट पसरलं असून पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी शेतामध्ये कुठलंही पीक घेण्यास हिम्मत करत नाहीयेत. मात्र आपल्या मनातील या भीतीवर मात करत अंबादास जगताप यांनी आपल्या हतनूर शिवारातील गट नंबर 108 या 2 एकर ठिबकच्या सहाय्याने जवळपास 1500 पपईच्या रोपांची लागवड करून हा सुंदर मळा फुलवला आहे. जगताप यांच्याकडे 5 एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी 2 एकर मध्ये 1500 पपईच्या रोपांची लागवड केली आहे. या झाडांना आता फळेही लागली आहेत. या पपईच्या बागेत त्यांनी अंतर्गत पिकेही घेतली आहेत. या पिकांमध्ये अद्रक, डांगर, कोबी, हरभरा यांचा समावेश आहे. या पिकांमुळे उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. त्यांच्या विहिरीची पाणी पातळी खालवली आहे, परंतु तरीही ठिबकाच्या सहाय्याने त्यांनी पपई आणि अन्य पिकास पाणी पुरवले आणि ते शक्यही झाले. तालुक्यात प्रामुख्याने ऊस, कपास, मका, गहू, ज्वारी असे अन्य पिके घेतले जातात, पण या दुष्काळाच्या सावटामुळे जणू शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पन्नातही त्यांना घट होत होती, त्यामुळे आर्थिक चणचणीला फाटा देत जगताप कुटुंबियांनी आपल्या 2 एकर शेतीमध्ये पपईची बाग फुलवली. जी 4.5 एकर जमीन होती, 4.5 एकर मधून मी 2 एकर मध्ये मी अद्रक आणि पपई लावलेले. पपईचे साधारण माझेवाले 15,000 रुपये कलम झाले, 15,000. त्या बी मी इकडच्या कन्नड तालुक्याला चालत नाही, मोळून आणले सोलापूरून, पंढरपूरपासून 40 किलोमीटरवर ते आणले मी. आणि आता मी 2 एकर लावले, 2 एकर 10 कुंटे, त्यापैकी मी 1 एकर मधले काढले 90 कुंटल मला अद्रक झाली. आणि गेल्या वर्षी ते एक तोडणी केली, मला 2 लाखाची पपई झाली, 2 लाखाने. आता दुरीचं माल आहे 70-80 हजारात जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये अजून 1 एकर अद्रकीचं शिल्लक क्षेत्र. एकंदर 1500 खोडाला तुम्हाला आतापर्यंत किती खर्च आला? मला 1500 खोडाला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला. अच्छा. आणि रोपा सगळ अद्रकीचा खर्च त्याच्यात, अद्रकीचा खर्च आणि पपईचा खर्च, पाण्याचा, बी, खताचा सगळा. मला आम्ही 2 वर्षामध्ये किमान 5-10 लाखाचं उत्पन्न झालं. होईन मला 5 होऊन गेलं. दुष्काळ परिस्थिती आहे, त्या ठिबकमुळे मी समाधानी. याला पाणी कमी लागतं का? हा, पाणी म्हणजे ते 1 तास बी सोडलं तरी चालतं, प्रत्येक 1 तास. या 2 एकर पपई बागेसाठी जगताप यांना 2 लाख रुपये खर्च आला आहे. या बागेत केलेल्या लागवडीतून जे उत्पन्न मिळेल ते 10 लाख रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा अंबादास जगताप यांना आहे. त्यांनी पपईचे एक रोप 11 रुपयाला विकत घेतले. पपई मोठी होऊन फळे लागण्यासाठी साधारण 8 महिने लागतात आणि त्यानंतर व्यापारी यांना हा माल विकला जातो.
नंतर अंतर्गत पिकांचाही मोबदला त्यांना उत्तम मिळतो. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि हेच मी माझ्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की अडचण आल्यानंतर आत्महत्या हा पर्याय नाही. कष्ट करा आणि प्रयत्न सोडू नका. संकट सगळ्यांनाच येतात, मात्र त्यावरती जो मात करून पुन्हा उभा राहतो तोच खरा विजेता ठरतो. प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल. तुर्तास कृषी मंत्रामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का.